मुंबईमध्ये वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होत आहेत असं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय, असा दावा अमृता फडणवीसांनी केलाय. मुंबईमध्ये वाहतूक कोंडीमुळे 3% घटस्फोट होत असल्याचा दावा अमृता फडणवीसांनी केलाय. वाहतूक कोंडीमुळे कुटुंबाला वेळ देणं कठीण होत चाललंय असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. तर अमृता फडणवीस यांनी जो दावा केलेला आहे, जो जावई शोध लावला आहे, असा टोला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी त्यांना लगावलाय. तर अमृता फडणवीसांचा हा जावई शोध असल्याचा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावलाय. तुम्ही हे विसरून जा, मी देवेंद्र फडणवीसजींची बायको आहे. जेव्हा मी काही बोलते, मी एक सामान्य नागरिक म्हणून बोलते. मी बाहेर निघते, मला दिसतं की किती इथे ट्रॅफिक जॅम होतो, मला दिसतं की खड्ड्यांनी आम्हाला किती त्रास होतो, कारण मी रोज सामान्य स्त्रीसारखी बाहेर निघते. तर कोणत्याही स्त्रीनी असा विचार नको करायला की जसे लोक बोलतात, या स्त्रिया बोलतात की मानसिक संतुलन गेलंय. नाही, असं काही नाही आहे. आज तुम्हाला माहित आहे मुंबई ट्रॅफिक जॅममुळे किती पर्सेंट डिवोर्स होतात? 3-3% डिवोर्स, कारण आपण आपल्या फॅमिलीला वेळ नाही देऊ शकत. तर तुम्ही हे सगळं बंद करायला बोलणार नाही तर काय कराल? तो जावई शोध माहिती नाही आणि अशामुळे घटस्फोट झाले ते त्यांनी सिद्ध करावे. किंवा मी ट्रॅफिकमध्ये अडकलो, मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, मग काहीतरी तिच्या बायकोनी केलं आणि घटस्फोट घेतला. हे कारण फारच जावई शोध आहे, तर तो त्याने दाखवावा आणि सांगावं. कारण की जर तुम्ही सामान्य स्त्री एवढा मोठा जावई शोध लावू शकता, लावलाच आहे, तर थोडं जरा केंद्रात पण बोला. तुमच्या काय सामान्य महिलेचा आवाज केंद्र ऐकतो. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे